नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक संदीप क्षीरसागर आपले मनपूर्वक स्वागत करतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून दोन हजार वीसपासून एस वाय बी ए या वर्गासाठी मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य म्हणजेच एम आय एल हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे या अभ्यासक्रमाचा परिचय आणि उद्दिष्टे आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भाषा हा मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे मानवी जीवनाच्या उत्क्रांतीपासून जर आपण विचार केला तर भाषा अवगत झाल्यापासून मानवाने आपली प्रगती साधली आणि भाषेच्या जोरावर तो आज आपलं जे काही जीवन आहे त्या जीवनामध्ये तो अतिउच्च शिखरावर जाऊन पोचलेला आहे या भाषेला आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि याची जी काही माहिती आहे ती आपल्याला या अभ्यासक्रमातून घ्यायची आहे या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आज आपण बघणार आहोत पहिले जे काही उद्दिष्ट आहेत प्रगत भाषिक कौशल्यांची क्षमता विकसित करणे जी काही भाषिक कौशल्ये का आहेत त्यामध्ये वाचन लेखन श्रवण त्याचप्रमाणे संवाद आहे ही कौशल्य आपण अगोदर आत्मसात करणं गरजेचं आहे कारण आपल्याला चांगली भाषा बोलता येणं आणि ती समाजामध्ये वापरता येणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे भाषेचा दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर करत असताना चांगली कौशल्यपूर्ण रीतीने ती आपल्याला वापरता येणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे चांगला वक्ता होण्यासाठी किंवा चांगला लेखक होण्यासाठी वाचन या कौशल्याची अतिशय गरज आहे किंवा आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे त्याच पद्धतीने समाजामध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप जर पाडायची असेल तर ही जी काही भाषिक कौशल्य आहेत ती आत्मसात करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला ही भाषिक कौशल्य आत्मसात करणं आणि त्याचा विकास करणं हे पहिलं उद्दिष्ट या अभ्यासक्रमातून आपल्याला शिकायचं आहे कारण दोन व्यक्ती परस्परांमध्ये बोलत असताना त्या विचारांचं आदानप्रदान करत असतात आणि म्हणून दोन्ही व्यक्ती जर एक भाषिक असतील म्हणजेच एकाच भाषेत विचार व्यक्त करत असतील तर चांगल्या पद्धतीने ते विचार व्यक्त करू शकतात परंतु एक व्यक्ती मराठी आणि एक व्यक्ती तेलुगू किंवा कन्नड भाषा बोलत असेल तर साहजिकच परस्परांमध्ये होणारं जे काही संभाषण आहेत ते चांगल्या पद्धतीने होणार नाही आणि म्हणून संभाषणासाठी किंवा चांगला संवाद साधण्यासाठी भाषिक कौशल्यांची गरज आहे आणि म्हणून एखादी अपरिचित व्यक्ती देखील आपल्याशी बोलत असताना ती कशी बोलते यातून तिचा स्वभाव आपण ठरवतो ती व्यक्ती जर चांगल्या पद्धतीने आपल्याशी संवाद साधत असेल आपलं विचार व्यक्त करत असेल तर आपल्यावर त्या व्यक्तीची छाप पडते आणि म्हणून भाषिक कौशल्यांची क्षमता विकसित करणे हे या अभ्यासक्रमाचं पहिलं उद्दिष्ट आहे दुसरं उद्दिष्ट आहे प्रसारमाध्यमातील संज्ञापनातील स्वरूप स्पष्ट करणे आज आपण बघतो आहेत की विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रसारमाध्यमं हे आपल्या मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात आणि म्हणून प्रसारमाध्यमांच्या वतीने आपल्याला सुखी समाधानी जीवन आज जगायला मिळतं आहे समाजामध्ये कुठेही घडणारी घटना गड़ना तात्काळ आपल्याला समजते त्याच पद्धतीने संभाव्य धोके हे देखील आपल्याला कळतात आणि म्हणून प्रसारमाध्यमं हे अतिशय महत्त्वाचे आहेत सध्या कोरोना विषाणूमुळे झालेली जी काही सामाजिक परिस्थिती आहेत ती किती बिकट स्वरूपात एक वर्षापासून आपण अनुभवतो आहे आणि म्हणून अशा संभाव्य धोक्यांपासून आपल्याला स्वतःचा बचाव कसा करता येईल आणि आपलं स्वतःचं संरक्षण कसं कर करता येईल आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं कर करता येईल हे देखील आपण त्यातून शिकतो त्याच पद्धतीने जे काही ज्ञान आहेत माहिती आहेत हे आपल्याला प्रसारमाध्यमातून कळते आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रसारमाध्यमांचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे मग दूरदर्शन असेल किंवा आकाशवाणी आहेत वृत्तपत्र आहेत इतर जे काही माध्यम आहेत मग आपल्याकडे मोबाईल आहेत व्हॉट्सअप आहेत फेसबुक आपण वापरतो किंवा इतर जे काही इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत त्यांचा देखील आपण वापर करतो मग दूरदर्शनवरती एखादा कार्यक्रम आपण बघत असताना जो काही अभिनय आहेत किंवा जे काही संवाद आहेत ते कशी बोलले जातात हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो आकाशवाणीवर बातम्या असतील किंवा एखादं भाषण असेल ते कशा पद्धतीने आपल्याला ते संवाद ऐकू येतात आणि त्या माध्यमातून आपण देखील तशा पद्धतीने विचार करतो किंवा घडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून प्रसारमाध्यमातील जे काही पण आहेत जे काही संभाषण कौशल्य आहेत त्याचा देखील महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी आपल्या जीवनावर परिणाम करतो तिसरं जे काही उद्दिष्ट आहेत व्यक्तिमत्व विकास आणि भाषा यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करणे व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो ते व्यक्तिमत्व केवळ दिसण्यावर किंवा चांगले कपडे घालण्यावर अवलंबून नाही तर ती व्यक्ती कशी बोलते कशी वागते यातून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला समजतं आणि म्हणून केवळ सुटाबुटात राहणाऱ्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास झालेला आहे असं आपल्याला सांगता येणार नाही तर ती व्यक्ती जेव्हा समाजामध्ये व्यक्त होते किंवा आपलं अस्तित्व निर्माण करते तेव्हा त्या ते व्यक्तीला एका वेगळ्या नजरेने समाज बघतो आणि त्या व्यक्तीला आपला आदर्श मानतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि म्हणून समाजामध्ये आपलं व्यक्तिमत्वाचा विकास जर करायचा असेल तर चांगली भाषा कौशल्यपूर्ण रीतीने बोलता येणं हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे मी सुरुवातीला सांगितलं की एखादी अनोळखी व्यक्ती देखील आपल्या मनावर छाप पाडते कारण ती आपल्याशी प्रेमळपणाने चांगल्या पद्धतीने जर बोलत असेल तर आपल्या आपण तिच्याशी चांगल्या पद्धतीने हेतुकूच साधतो आणि तीच जर व्यक्ती अतिशय रागीटपणे आपल्याशी बोलत असेल तर आपण तिच्याशी जास्त बोलणं टाळतो म्हणजेच अशा पद्धतीने जी काही भाषा आहेत त्या भाषेचा कशा पद्धतीने आपण वापर करतो हे देखील व्यक्तिमत्व विस विकासाचा एक भाग आहे आणि म्हणून दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना आपण त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे आणि नंतर आपलं मत तिच्यासमोर मांडलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे काही संवाद आहेत ते संवाद साधण्याचं देखील कौशल्य जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जमलं तर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास हा निश्चितच होईल हे आपल्या या ठिकाणी सांगता येईल आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास आणि भाषा यांच्यामध्ये देखील परस्पर किंवा सहसंबंध आहेत हे आपल्याला सांगता येईल आता पुढचं जो काही उद्दिष्ट आहेत लोकशाहीतील जीवन व्यवहार आणि प्रसारमाध्यमे यांचे परस्पर संबंध स्पष्ट करणे तर लोकशाही म्हणजे काय किंवा राज्यशास्त्रामध्ये आपण शिकलेलो आहोत की लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून समाजामध्ये आपण वागतो बोलतो फिरतो आपल्या मनाप्रमाणे आपण सर्व व्यवहार करत असतो आणि म्हणून जे काही प्रसारमाध्यमं आहेत त्या प्रसारमाध्यमांचा आणि आपल्या जीवन व्यवहाराचा देखील अतिशय अनन्य संबंध आहे आणि म्हणून जे काही शासन व्यवस्था आहेत त्या शासनामार्फत होणारे जे काही जनतेसाठी किंवा समाजासाठी जे काही निर्णय आहेत ते तात्काळ आपल्याला प्रसारमाध्यमातून कळतात त्याच पद्धतीने जे काही नियम आहेत किंवा जे काही कायदे आहेत यांची देखील माहिती मिळते एखाद्या नियमाचं उल्लंघन जर आपण केलं तर त्याचं शासन देखील आपल्याला मिळतं किंवा समाज विघातक एखादं कृत्य आपल्याकडून घडलं तर त्याची शिक्षा आपल्याला मिळते आणि म्हणून कसं जगावं किंवा आपण कसं जगलं पाहिजे याचा जो काही वस्तुपाठ आहे तो समाजाकडून आपल्याला मिळतो आणि म्हणून प्रसारमाध्यमांचं बारीक लक्ष आपल्यावर ते असतं कुठलीही एखादी गोष्ट जरी आपण छु... छुप छुप्या पद्धतीने करण्याचं ठरवलं तरी ती तात्काळ उघड होते आणि म्हणून आपण कालचीच पेनमधली घटना बघितली की एका अडीच वर्षीय मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली तिचे जे काही पडसाद आहेत ते सगळीकडे उमटले म्हणजेच लोकशाहीमध्ये आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहेत परंतु एका चौकटीत आपली जे काही मूल्ये आहेत आपले जे काही आदर्श आहेत नीतीमूल्ये आहेत त्यांचं पालन करून आपल्याला जीवन जगावं लागतं हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्याच पद्धतीने जे काही पुढचं उद्दिष्ट आहेत प्रसारमाध्यमांसाठी क्षमता विकसित करणे आपण जे काही प्रसारमाध्यमं बघतो त्या ठिकाणी जे काही वृत्तपत्र आहेत ते वृत्तपत्र आपण वाचतो बातम्या आपण वाचतो जाहिराती आपण वाचतो त्या वृत्तपत्रांमध्ये जे काही अग्रलेख आहेत संपादकीय लेख आहेत ते लेख आपण वाचतो जे काही साहित्यिक आहेत जे काही तज्ज्ञ व्यक्ती आहेत मग शैक्षणिक सामाजिक राजकीय अशा अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ अशा व्यक्ती लेख लिहितात किंवा आपलं जे काही मत आहेत ते व्यक्त करतात ते आपण वाचणं गरजेचं आहे वेगवेगळ्या प्रकारची मासिकं आहेत नियतकालिका आहेत नियत का आहे। त्यांचं जर आपण वाचन केलं तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि आपण देखील चांगल्या पद्धतीचं लेखन करू शकतो आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की जे काही भाषिक कौशल्ये आहेत वाचन जर आपलं चांगलं असेल तर आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लिहू शकतो हे देखील महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने जे काही आकाशवाणी आहेत त्या आकाशवाणीवर आपण जे काही भाषण ऐकतो किंवा जे काही जाहिराती आपण ऐकतो म्हणजेच अशा पद्धतीचे जे काही क्षमता आहेत त्या क्षमता आपल्याला भाषेच्या माध्यमातून किंवा मराठी भाषिक संज्ञापन कौशल्याच्या माध्यमातून जे काही माध्य माध्य का विचारांचे आदानप्रदान आहेत किंवा जो काही भाषेचा व्यवहार आहे तो व्यवहार आपल्याला साधता येतो कारण भाषा बोलल्याशिवाय किंवा भाषेशिवाय आपण आपले विचार मांडू शकत नाही आणि म्हणून रस्त्याने सहज जाताना आपण जर बघितलं तर कुठलाही जो काही बॅनर आहे किंवा एखादं पोस्टर आपण वाचतो आणि आपल्या मनाशी आपल्याला कळतं की आज नेमकं काय आहे त्याच पद्धतीनं जे काही वाचन आहेत त्या वाचनाच्या माध्यमातून आपल्याला अशा पद्धतीनं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला मिळतं आणि म्हणून हे जे काही भाषेच्या माध्यमातून जे काही संज्ञापन आहे जो काही व्यवहार आहे तो आपण करतो आणि हीच जर भाषा आपल्याला अवगत झाली नसती तर आपलं जे काही जीवन आहे ते इतर जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांप्रमाणे आपल्याला जगावं लागलं असतं आपला विकास झाला नसता हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही घटक क्रमांक दोन लोकशाहीतील जीवन व्यवहार आणि प्रसारमाध्यमे यांचा अभ्यास करणार आहोत धन्यवाद